आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार विधिमंडळातील माझे सहकारी दिलीपांना मोहिते पाटील, सौभाग्यवती सुरेखाताई मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, आपले तालुक्याचे अध्यक्ष कैलास सानभोर, दूध संघाचे संचालक अरुण चांबारे, शांताराम बापू चव्हाण, संध्याताई जाधव, रुपालीताई पानसरे, कमलताई कड, लताताई गोपाळे, कैलास लिंबोरे, मुबीन काझी, विठ्ठल वनगरे, जयसिंगराव दरेकर, राजाराम लोखंडे, अरुण चौधरी, कांचनताई ढमाले, अशोक राक्षे, बाबासाहेब दरगुडे, विलास कातोरे, शांताराम सोनवणे, जीवन सोनवणे, विनोद टोपे, रणजित गाडे, मयूर शेठ मोहिते, भरत कड, हनुमंत कड, नंदाताई कड, विनायक घुमटकर, सरफराज शिकिलकर, जीवन खराबी, वैभव नाईकरे पाटील, सुरेश शिंदे, मंगल चांभारे, मीनाताई कोतवाल, मनीषाताई टाकळकर, विमलताई ठाकूर, सुजाताताई पचपिंड, अनेक म्हणजे चाकण शहर, राजगुरुनगरचा परिसर, माझ्या खेड विधानसभा मतदारसंघातल्या विविध भागातून आलेले माझे बंधू भगिनी, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे माझे सहकारी पत्रकार मित्र, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या मायमाऊली आमच्या बहिणी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, राजगुरुनगर या शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे असं मला वाटतं. या शहरामध्ये जवळपास 536 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाची मी सकाळपासून काही भूमिपूजनं, काही उद्घाटनं त्या ठिकाणी करतोय. काही भूमिपूजनं झालीत, काही उद्घाटनं राहिलीत, आता सभा संपल्यानंतर ती पण आपण करणार आहोत. आणि यामध्ये आळंदी नगर परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन साधारण 5 कोटी रुपये आपण त्याला दिले. आणि अण्णांनी मगाशी सांगितलं की दादा अजून 4.5 कोटी रुपये लागतील, अजून 2 मजले पाहिजेत, अशा 9.5 कोटी रुपयाची वास्तू आपल्या तिथल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता आळंदीच्या परिसरामध्ये आपण करतोय. ते जवळपास आता 9.5 कोटीचं काम. त्याच्यानंतर आपण आळंदी मरगळ रस्त्याचं त्या बाबतीमध्ये मरकळचं भूमिपूजन केलंय. काँक्रीटचा रस्ता करतोय आपण, गावामध्ये 4 लेन करतोय आणि नंतर 3 लेन करतोय. 35 कोटी रुपयाचं काँक्रीटचं काम. कारण आपल्या इथं बऱ्याचदा शहरं वाढत असताना, चाकण वाढत असताना, राजगुरुनगर वाढत असताना, बैदनकरवाडी वाढत असताना काय झालंय, ओढे नाले बऱ्याचशा ठिकाणी अतिक्रमण झाली आणि त्याच्यामुळं ते पाणी जायला जागा नाही आहे आणि मग बऱ्याचदा पाणी रस्त्यावर येतं आणि आपले रस्ते खराब होतात. त्याच्यामुळं आम्ही बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काँक्रीटचे रस्ते आपण करतोय. त्याच्यातलाच हा आळंदी मरकळ रस्ता, त्याचं भूमिपूजन आपण केलं. मला बरेच दिवस आमचे दिलीपराव मोहिते म्हणत होते की दादा एकदा तुम्ही इथं आल्यानंतर कॅन्सर निर्मूलन अभियानाचं उद्घाटन करायचं आहे. डॉक्टर देशमुख, मिसेस देशमुख, देशपांडे असे काही मंडळी मिळून एक चांगलं हॉस्पिटल आपल्या आळंदीच्या परिसरामध्ये चालवत आहे. मित्रांनो, खरं तर अशा हॉस्पिटलमध्ये कुणालाच तिथं जाण्याची वेळ येऊ नये, पण कुठले आजार कधी घडतील काही सांगता येत नाही. आज महिलांचे पण कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. माझ्या बांधवांचं पण प्रमाण, ज्याला तंबाखू, सिगारेट, बिडी आणि गुटखा ह्या जे खायची सवय, त्यांनाही मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कॅन्सर झालेला तिथं पाहायला मिळाला. 2007 सुरुवात केली, 200 पेशंट असायचे, आता वर्षभरामध्ये 12,000 पेशंटवर तिथं उपचार, 13,000 पेशंटवर उपचार केले जातात. ते सगळं बघितल्यानंतर
मला वाटलं की गोरगरिबांच्या पेशंटला उत्तम सेवा ते देत आहेत. महात्मा फुले जल अभियान त्याच्यामध्ये देखील, जनआरोग्य अभियान त्याच्यात पण, त्याच्यात आपण त्यांना मदत करतो. तुमच्यामुळं मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मला असं वाटलं की तिथं मी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मदत होण्याच्या करता आणि चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून काही मदत करावी, मी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. पण नंतर मी भाषणाला उठायच्या आधी दिलीपराव म्हणाले की दादा मदत झाली पाहिजे. मी म्हणलं नाही करणार आहे 5 कोटी रुपये. नाही म्हणले दादा 5 कोटी नको, 10 कोटी करा. कारण आमच्या गोरगरिबांच्या लोकांना टाटा हॉस्पिटलला मुंबईला जाणं, तिथं जागा मिळत नाही, जाता येत नाही, राहण्याची सोय नाही, तर तुम्ही ते त्या पद्धतीनं करा. आणि मी मगाशी तिथं जाहीर केलं, तुमच्या देखत पण जाहीर करतो, त्यांना 10 कोटी रुपये आपण एक फुल न फुलाची पाकळी, चांगलं हॉस्पिटल आणि कॅन्सरमुक्त समाज करण्याचा प्रयत्न हे आमचे सहकारी तिथं करत आहेत. ते उपजिल्हा रुग्णालय चाकण, तिथं पहिलं 30 बेडचं रुग्णालय होतं, आता आपण तिथं 100 बेडचं रुग्णालय करतो आहे. 95 कोटी रुपयाची इमारत करतो आहे. तिथं काही रेसिडेन्शियल पण पॅरामेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांच्या करता करतो आहे. प्लॅन मी आत्ता बघितला, पुढं डोक्यात आहे. आमदारांची मागणी आहे, माझ्या खेड राजगुरुनगर परिसरामधल्या चाकण परिसरातल्या महिलांना निव्वळ महिला हॉस्पिटल पाहिजे 100 बेडचं. त्याकरता वरचे 2 फ्लोअर आपण डिझाईनच तसं केलेलं आहे. आणि मी त्यांना सांगितलं की ती तयारी ठेवा, मी हे 100 बेडचं महिलांचं हॉस्पिटल हे देखील आपण महिलांच्या करता तिथं उभं करू. ती तुमच्या आमदारांची मागणी आहे, माझ्या महिला वर्गाची मागणी आहे, आणि भावाच्या नात्याने माझ्या बहिणींचं ऐकणं माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळं ते पण काम आपण तिथं करू. आणि 95 कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाचं पण भूमिपूजन केलं. आत्ता आपण एक सत्कार दिलीपराव मोहितेंचा त्या ठिकाणी केला आहे. परंतु मला एक सांगायचं आहे की खेड आळंदी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्ही अनेकदा आमच्या दिलीपराव मोहिते पाटलांना निवडून दिलं आहे. उत्कृष्ट भाषण पुरस्कार त्यांना दिल्याबद्दल माझ्या हस्ते तुम्ही सत्कार केला. या कार्यक्रमाला माझं आळंदी, माझं चाकण, माझं खेड ह्या परिसरातल्या बंधू भगिनी आणि तरुण मित्रांचं मी मनापासून स्वागत इथं आल्याबद्दल करतोच. परंतु एक चांगला निर्णय तुम्ही घेतला त्याबद्दल आणि उत्कृष्ट भाषणाबद्दल त्यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. मी त्याबद्दल पुढं येतो. पण एक चांगला पायंडा तुम्ही पाडलेला आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि रमाई माता, या सगळ्या महामानवांच्या चरणी मी वंदन करतो. संत ज्ञानेश्वर माऊली आणि खेळचे सुपुत्र थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना देखील मी सुरुवातीलाच अभिवादन करतो. सध्या गणेश उत्सवाची धामधूम तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि काही परदेशात पण गेलेले महाराष्ट्रीयन लोक तिथं हा गणेशोत्सव साजरा करतात. 1.5 दिवसाच्या गणपती गणरायाचं आपण विसर्जन केलं, त्याच्यानंतर काही 3, 5, 7 दिवसाचं पण विसर्जन करायला लागतात. गौरी पण आलेले आहेत आणि एक आनंद समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्व जाती धर्माचे लोक गणेशोत्सवामध्ये गुण्या गोविंदांनी एकमेकाला शुभेच्छा देत असतात, सहभागी होत असतात आणि ती परंपरा आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना आणि 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तोच विचार हा आपल्याला पुढं तारून नेणार आहे. त्याच्यात वेडं वाकडं कधी काही मनात आणता कामा नये. आज कधी कधी
काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात, त्या गोष्टीशी आम्ही कुठे अजिबात म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे, हे होता कामा नये. तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला, तुम्ही मांडा ना. मतमतांतर असू शकतं, विचारधारा वेगवेगळी असू शकते, पण तुम्ही कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुही वाद निर्माण करता, हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कापून घेणार नाही. आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील आणि त्याच्यामध्ये जी काही कायदेशीर ॲक्शन असेल ते घ्यायला देखील आम्ही मागं पुढं पाहणार नाही. ह्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो. गणरायाच्या आगमनाबरोबरच घरामध्ये धन धान्याची समृद्धी येईल, समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचं वातावरण ह्या निमित्तानं निर्माण होतं. पाऊस चांगला झाला आहे, धरणं सगळी भरली, एक चांगला वर्ष आपलं त्या ठिकाणी जाणार आहे आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा असं पण मी आव्हान ह्या निमित्तानं सगळ्या गणेश भक्तांना निश्चितपणे करीन. सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक एकतेची, समाज प्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची ही गौरवशाली परंपरा आपल्याला लाभलेली आहे. ही परंपरा आपण सगळ्यांनी अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांना, समाजातील सर्वांना सोबत ठेवून हा गणेशोत्सव साजरा आपण केला पाहिजे आणि करावा. समाजातील सर्वांनी मतभेद मनभेद विसरून एकत्र येऊन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात, भक्तिमय वातावरणात, मंगलमय वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणरायाच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी प्रार्थना देखील मी गणरायाच्या चरणी निश्चितपणे करू इच्छितो. आज मला काही दिवसापूर्वी दिलीपरावांनी सांगितलं होतं की दादा एक दिवस आम्हाला द्या. आज माझी खरे तर एक महत्त्वाची मीटिंग आहे, पण मी CMला रात्री सांगितलं की मी उद्या खेड राजगुरुनगर आळंदी परिसरामध्ये चाललोय आणि मला तिकडं गेलं पाहिजे. शेवटी आम्ही सगळे एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो, एकमेकाला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खेड आळंदी मतदारसंघातील विकासाच्या करता रात्रंदिवस झटणारे, इथल्या जनतेच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी विविध विकास कामांचा झपाटा लावणारे आणि शासनाच्या विविध योजना ह्या माझ्या खेड आळंदी राजगुरुनगरच्या आदिवासी डोंगरी सगळ्या भागामध्ये शेवटपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, घरापर्यंत पोचवणारे आणि ते पोचवण्यासाठी धडपडणारे असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार दिलीपराव मोहिते पाटील हे खऱ्या अर्थाने कार्यसम्राट लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी आपल्या खेड आळंदी या मतदारसंघात विविध योजना प्रकल्प यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. चास कमांडामध्ये मागं लागून 1953 कोटीची सुप्रमा मिळवली. चाकण परिषदेच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेकरता दादा माझं चाकण वाढलंय, बाहेरची लोकं येतात, इथं खूप मोठी संख्या झालेली आहे. 162 कोटी रुपयाची योजना चाकण संग्राम दुर्गसाठी, 2,67,00,000 रुपये चाकण उपजिल्हा रुग्णालयाच्यासाठी माझ्या भागातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून 95 कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्या ठिकाणी मिळवला. असे सतत ते प्रयत्न करत असतात. एखाद्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचा निधी खेचून आणणं हे काही साधं सोपं काम नाही आहे, हे येड्यागावळ्याचं पण काम नाही आहे. आणि त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ही सगळी कामं आज
त्यांच्या खेळचून आणण्याच्या मध्ये एक धमक लागते, त्याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा लागतो. मी अजून ह्याच्यानंतर एक भूमिपूजन करणार आहे, त्या त्या कामाची किंमत आहे साधारण 21 कोटी रुपये, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत. आम्ही किती वर्ष प्रयत्न करतो, 4 वर्ष चाललं आहे आमचं, 4 वर्ष. त्या आत्ता कुठं आम्हाला यश मिळालं आणि त्याचं आज आता आपण भूमिपूजन करतोय. म्हणजे एखादा आमदार म्हणला असेल असता कंटाळून, जाऊ द्या मरू द्या काय करायचं ते करा, इथंच झालं पाहिजे. आणि शेवटपर्यंत चिकाटी, शेवटपर्यंत जिद्द आणि लोकांच्या सोयीचं जे होतं त्याकरता त्यांनी त्याचा प्रचंड पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळं त्या मध्यवर्ती इमारतीचं पण आपण भूमिपूजन करतोय. चांडोली ते हुतात्मा राजगुरू वाडा येथे पुलाचं पण आपण उद्घाटन करतोय. 6 कोटी रुपयाचा तो पूल झालेला आहे, त्याची पण मागणी मागच दिलीपरावांनी केलेली होती. आणि राजगुरू शहरातील मुख्य रस्ता वाडा रोड 15 कोटी रुपयाचा, त्याचं पण आपण उद्घाटन करतोय. आणि अरबुजवाडी ते वडगाव खेडपुलाचं 7 कोटीचं आणि कडूस ते शिरदाळे रस्त्याचं भूमिपूजन 150 कोटीचं. अशा पद्धतीनं जवळपास 550 कोटी रुपयाची कामं. आणि त्याच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर, तिथं बॉश कंपनीकडनं 5 कोटी CSR मधनं आणले. म्हणजे जिथं केंद्राचा आणता येईल तिथं केंद्राचा पैसा, जिथं राज्याचा आणता येईल तिथं राज्याचा, जिल्हा परिषदेचा, DPDC चा आणि CSR चा पैसा. अशा पद्धतीनं त्यांचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून बदल होतोय, म्हणून आज खेड आळंदी राजगुरुनगरचा परिसर हा पुढं चाललेलं चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या मतदारसंघातल्या समस्या, अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांना वाचा फोडण्याच्यासाठी मतदारसंघातल्या माझ्या नागरिकांना मला न्याय देता आला पाहिजे. त्याच्यामध्ये सतत आपले लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते पाटील हे राज्याच्या अधिवेशनात देखील हिरीरीनं भाग घेतात, सहभागी होतात. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चेत अभ्यासपूर्ण मुद्देसूद आणि आक्रमकपणे विषय मांडतात. त्यांच्यामध्ये आक्रमकपणा आहेच तुम्हालाही माहिती आहे, पण त्याचा फायदा हा माझ्या मतदारसंघातल्या शेवटच्या माणसाच्या विकास कामाला कसा करून देता येईल ह्याबद्दलचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळंच त्यांनी या 5 वर्षात जवळपास 4,500 कोटी रुपयाची कामं माझ्या खेड आळंदी आणि राजगुरुनगरला करून दिली. मलाही त्यांना मदत करता आली, कारण मी राज्याचा अर्थमंत्री होतो आणि त्याच्यातून त्या मागणी करायचे, त्या मागण्या पूर्ण करण्याच्याकरता मी माझं सर्वस्व पाण्याला लावायचो. ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी देशातले सर्वोच्च राष्ट्रपती, त्यामध्ये आमच्या महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2019 ते 2024 म्हणजे ही टर्म या कालावधीकरता विधिमंडळातील उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचं कौतुक झालं. मी देखील व्यक्तिशः माझ्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि खेड आळंदी राजगुरुनगर या सगळ्या परिसराच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दिलीपरावांचं आपल्या स्वतःच्या मतदारसंघातल्या जनतेवर अमाप प्रेम आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर हा बहुमान त्यांनी खेड तालुका मतदारसंघातल्या जनतेला म्हणजेच आपल्याला सगळ्यांना समर्पित केला, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तो त्यांच्यामध्ये एक दातृत्व ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. सरपंचापासून सुरू केलेला प्रवास हा आमदारापर्यंत पोचला. मला माहिती आहे की तुमची सगळ्यांची इच्छा आहे ते आमदाराच्याही पुढं जावं. तुम्ही उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यांनी त्यांना
उद्या त्याला महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट वाटप ज्यावेळेस होईल आणि ही जागा राष्ट्रवादीला जर आली आली पुन्हा कोणी म्हणायला नको अरे ही जाहीर करायला लागलाय काय चाललं आहे जर अमकं तमकं अजून चर्चा चाललेली आहे अजून कुठलीच जागा जाहीर झालेली नाही पण राष्ट्रवादीला महायुतीच्या वतीनं ती मिळाली तर साधारण सगळ्यांचा कल कार्यसम्राट आमदारांना अजून एक संधी द्यावी आणि तुमच्या मनातलं अपुरं राहिलेलं जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली ती पुढं पण जरा दिव्यापर्यंत पोचली पाहिजे ही तुमची इच्छा आहे त्याकरता माझ्या जिल्ह्यांनी मागच्या वेळेस मला साथ दिली तसं खेड राजगुरुनगर चाकणकरांनो मला साथ द्या मी गेले 30-35 वर्ष महाराष्ट्राकरता जिल्ह्याकरता तालुक्यांच्याकरता प्रयत्न करतोय झटतोय आज माझ्या पंतप्रधान मोदी साहेब किंवा अमित भाई यांच्या सगळ्यांच्या ओळखी आहेत केंद्रात त्यांचं सरकार आहे UPA चं या NDA चं आणि NDA चं सरकार असताना तिसऱ्यांदा ते आलेलं आहे आणि त्या सरकारमध्ये काम ते करताय तिथलाही पैसा आपल्याला पाहिजे आज मी ज्यावेळेस आत्ताच गणरायाचं दर्शन घेण्याच्या करता आपले अमित शहा आले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की अमित भाई काही करा माझ्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मनापासून मागणी आहे की आता निर्यात बंदी झाली नाही पाहिजे आणि ही निर्यात बंदी न होण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं सर्वस्व पणाला लावेल तुम्ही काही काळजी करू नका एवढ्यावरच नाही कापूस सोयाबीन ऊस ह्या पिकांना पण चांगला दर मिळाला पाहिजे आणि जिथं कुठं अतिवृष्टी झाली तिथल्याही माझ्या शेतकऱ्यांना सावरता आलं पाहिजे उभं राहता आलं पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे त्यांचे पंचनामे झाले पाहिजे या प्रकारची कामं दुधाचा धंदा आहे अरुण जिल्हा बँक जिल्हा दूध संघाचा डायरेक्टर आहे तिथं आम्ही 5 रुपये अनुदान सुरू केलं बाबांनो आम्ही शेवटी शेतकरी आहे तुम्ही पण अनेक जण शेतकरी आहे आत्ता दिलीपराव मोहिते पाटील बोलत होते तेव्हा इतके लोक जवळ बसून मला फोटो काढून घेत होते आणि मी पण त्यांना विचारत होतो धंदा पाणी त्याच्यातले बहुतेक जण म्हणले दादा आपले वेअर हाऊस आहे कुणाचे 3 लाख आहे स्क्वेअर फीट कुणाचे 2 लाख आणि ह्याच्यातनं तुम्ही 2 पैसे कमवता करा चांगला व्यवसाय करा चांगल्या व्यवसायाच्या करता जिथं अडचणी येतील तिथं तुमच्या पाठीशी अजित पवार हा दिलीप मोहिते पाटील उभा आहे काळजी करू नका पण मी दुपारी आता सगळ्या पोलीस प्रमुखांना बोलवलेलं आहे मला आल्यानंतर जरा वाईट बातमी माझ्या मायमौलींनी सांगितली संत ज्ञानेश्वर महाराजांना महाराजांची आळंदी प्रसिद्ध तिकडं देहू तुकाराम महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आणि चुकीचे धंदे 2 नंबरचे धंदे तिथं चालत आहेत आळंदीमध्ये काही वेडेवाकडे प्रकार चालत आहेत एवढा मोठा माझा वारकरी समाज तिथं येतो आपण तिथं गेल्यानंतर समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय तिथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही आत्ताही मला सकाळी जायचं होतं पण दिलीपराव मला म्हणले परवा तुम्ही आला तेव्हा 2 तास लोकांना अडवलं म्हणजे अजित पवार VIP म्हणून त्याला ट्रीटमेंट आणि 2 तास इतरांच्या दर्शन थांबवलं लोक नाराज होतात लोक म्हणतात ही कोण लागलाय ला काय शिंगबिंग फुटली काय ह्याच्याकरता 2 तास आम्ही थांबायचं त्याच्याकरता मी बाहेरूनच समाधीचं दर्शन घेतलं म्हटलं माझ्यामुळं इतर माझ्या वारकरी समाजातल्या किंवा भाविकांना भक्तांना दर्शनाला अडचण येऊ नये अशी माझी मनापासूनची इच्छा आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण वागतोय पण तिथं जे काही 2 नंबरचे धंदे चाललेले आहेत ते मी आज दुपारी सांगणार आहे नाही जर बंद झाले तर मी खरंच कोणाला तरी डिसमिस करीन काही वेळा ॲक्शन घेईन त्याच्यामध्ये आता सोडणार नाही शेवटी मी पोलिसांना सांगितलं पोलिसांनो मला आत्ता पुण्याच्या CP ने सांगितलं मला 7 पोलीस स्टेशन पाहिजे मी काल त्यांची 7 पोलीस स्टेशन मंजूर केले चौबेंनी सांगितलं इथल्या CP नी 4 पोलीस स्टेशन पाहिजे 4 पोलीस स्टेशन त्यांच्या हद्दीत मंजूर केली आम्हाला गाड्या नव्या पाहिजेत गाड्यांना
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भाग जवळपास 50 कोटी रुपये 2-3 वर्षात गाड्यांना दिले, कारण गाड्याही चांगल्या पाहिजे, इतर सुविधा करतोय. आणि मग असं असताना त्यांचं काम नाही कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं, दोन नंबरचे धंदे न होऊन देणं. तिथं जर वेगळे वेडेवाकडे प्रकार चाललेले असतील तर ते त्याच्यावर अंकुश ठेवणं. आम्ही कधी हस्तक्षेप केलाय का? आमचा राजकीय हस्तक्षेप नसतो, उलट माझा देखील कुणी चुकला तर मी म्हणतो त्याला टायरमध्ये घ्या, ती चुकला त्याला सोडू नका, किंवा सारखाच चुकत असेल तर त्याला मोक्का लावा पण सोडू नका. हे आम्ही सतत सांगतो. मी तर कधीच कुणाला पाठीशी घातले नाही 30-35 वर्ष. त्याकरता इथं जे अधिकारी आहेत त्यांनी पण त्याची नोंद घ्यावी, आणि दुपारी पण मी तिथं बोलणारच आहे त्या अधिकाऱ्यांशी. त्याच्यामध्ये हे सगळं आपण पाहतोय, गेले 20 वर्ष ते त्यांच्या दिलीपराव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक आहेत, हुतात्मा राजगुरुनगर शिक्षण मंडळ, मुक्ताई शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमातून मोहिते पाटील यांनी तालुक्याच्या शैक्षणिक विकासाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये राज्य सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन होते, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक आहेत, जिल्हा परिषद सदस्य होते, कित्येक ठिकाणी त्यांनी कामं केलीत. आणि 99 पासून राष्ट्रवादीची त्यांची नाळ जोडली. 2004 ते पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर 14 सतत 10 वर्ष आमदार होते, आणि 19 तिसऱ्यांदा विधानसभेत तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही त्यांना दिली. त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मागं अतिशय सावलीप्रमाणे सौभाग्यवती सुरेखाताई मोहिते ह्या आमच्या भगिनी पण उभ्या राहिल्या, त्यामुळे हे सगळं आमचे दिलीपराव मोहिते पाटील साहेब हे करू शकले. आक्रमक माणसाला सांभाळण्याचं म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही. कारे सम्राट जरी असले तर आक्रमक आहेत, तो आक्रमकपणा शांत करताना सुरेखाताईंना किती त्रास होत असेल तुम्ही बघा. पण म्हणून मग मी सुरेखाताईंचं कौतुक करतो. चाकण परिसरातल्या विकासाला सातत्याने त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, त्यांनी नेहमीच खेडवर प्रेम केलेलं आहे, माझंही पुणे जिल्ह्यावर प्रेम आहे, त्यांनी मला नेहमी आपलं मानलं. कसलेही राजकीय चढउतार आले तरी त्यांनी माझी साथ मला नेहमी दिली, आणि त्याच्यामुळे मलाही वाटायचं की शेवटी कसलाही प्रसंग आला तर दिलीपराव मोहिते पाटील आपल्या पाठीशी उभे राहतात, आणि त्याच्यामुळे राज्य सरकारची तिजोरी आपल्याकडे आहे, त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाच्या करता जो काही निधी लागेल तो निधी आपण कमी पडू द्यायचा नाही. हे मी सतत डोळ्यासमोर ठेवलं. DPDCचा पण निधी असेल किंवा कुठलाही निधी असेल, आणि आज पण खेळ आळंदी राजगुरुनगरकरांना मी तुम्हाला सांगतो या बाबतीत देखील पुढत पण तुम्ही निश्चिंत राहा. चाकण परिसराच्या विकासासाठी किंवा राजगुरुनगरच्या किंवा आळंदीच्या किंवा या मतदारसंघाच्या कधी तुम्ही अर्ध्या रात्री जरी मला हाक मारली तर मी तुमच्याकरता निश्चितपणे तुमच्या हाकेला ओ द्यायला तयार आहे. मी तुमच्या पाठीशी आहे याची खात्री देखील तुम्ही सगळ्यांनी बाळगा. राज्याचा अर्थमंत्री पालकमंत्री या नात्याने राज्य सरकारच्या माध्यमातनं जिल्हा नियोजनाच्या माध्यमातनं पुण्याच्या चाकण सर्वांगीण विकासाच्या करता मी काम करतोय. दिलीपराव प्रयत्न करतायत, काही ठिकाणी अतिक्रमण काढली, आम्हाला पण कुठं कुठं गाडी लावतात काही करतात ते अतिक्रमण काढायला वाईट वाटतं, परंतु ट्रॅफिकची कोंडी सोडवण्याच्या करता ते नायला जास्त करावं लागतं, कारण लोकसंख्या वाढते, वाहनं वाढतायत, रहदारी वाढते, त्याच्यावर सुरक्षिततेचा पण विचार आपल्याला करावा लागतो. त्याच्यामध्ये चाकण परिसरात खेड तालुक्याच्या विकासाच्यासाठी देखील दिलीपरावांनी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्याकडं आग्रह करून अनेक विकास कामं केलेली आहेत. यापुढेही विकास कामांचा वेग तसाच राहील, आणि चाकण परिसर तर एक विकसित औद्योगिक शहर म्हणून आपल्याला पुढं ते आणायचं आहे. चाकणच्या जनतेच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी
ही त्यांना आणि आपल्याला आणायची आहे आणि लोकांचं जीवनमान सुधारायचं आहे आणि असेल तर आपली एकजूट ही असली पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्याची इच्छाशक्ती आणि ताकद ही कुणाकडे आहे हे विचारात घेऊन त्याच्या पाठीची आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. आपण सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि आपले कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहावं. ते सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी भूमिका घ्यावी आणि भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळं नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते, त्यामुळं पश्चाताप होईल असा निर्णय चाकणखेड परिसरातल्या जनतेने आजपर्यंत घेतला नाही, यापुढे देखील घेणार नाही याबद्दलची खात्री मला आहे. आणि तुम्हाला कधी एकटं वाटून मी देणार नाही, तशी वेळ तुमच्यावर कधी मी येऊन देणार नाही. तुम्ही आणि तुमच्या मागं संपूर्ण ताकद कशी उभी राहील याबद्दलच माझा प्रयत्न राहील. आणि औद्योगिक विकासासह स्थानिकांना पण रोजगार कसा मिळेल, माझ्या चाकणचा वाहतुकी कोंडीचा प्रश्न हा देखील कशा पद्धतीने तो सुटेल याकरता देखील आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. चाकण परिसरातल्या 17 गावातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता देखील आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येतात, त्यामुळं चाकण परिसरात देखील 17 गावांची कचऱ्याची समस्या ही सुटणार आहे. खेड तालुका ही हुतात्मा राजगुरूंची भूमी आणि त्याच्यामुळं त्यांनी दाखवलेल्या इथल्या मातीच्या कणाकणामध्ये शौर्य, बलिदान आणि पराक्रम आहे. आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्यासाठी हुतात्मा राजगुरूंनी बलिदान दिलं. त्यांचं बलिदान कोणताही भारतीय हे विसरू शकत नाही. आजच्या पिढीनं देखील ह्या सगळ्या गोष्टी देशभक्ती क्रांतिकारकांचे विचार काय होते ते आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्या विचारावर आपण सगळ्यांनी मार्गक्रम करून पुढं गेलं पाहिजे, देशाची प्रगती केली पाहिजे. हुतात्मा राजगुरू स्मारकाला पण त्यांनी माझ्याकडे मागं लागून 254 कोटीचा निधी मंजूर केला. आत्तापर्यंत आम्ही 104 कोटी रुपये वर्ग केलेले आहेत. जसं काम होईल तसे पुढचे पण वर पैसे वर्ग करण्याचं काम हे माझ्याकडनं होईल. याबद्दल पण आपण काळजी करू नका. सतत आपल्या आमदाराचा त्याच्याकरता पाठपुरावा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मी बघितलं की 104 कोटी रुपये खर्च होतील म्हणून तेवढी तरतूद आपण केलेली आहे आणि पुढं पण राहिलेले पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. माझी दुसरी एक तुम्हाला विनंती, तुम्ही सगळेजण आहात पण गुणवत्तापूर्ण दर्जेदार ही कामं, आत्ता रस्त्यांची कामं, उपजिल्हा रुग्णालय, माझं प्राथमिक आरोग्य केंद्र, आमचे काही काही पूल ब्रिजेस, अशी सगळी जी कामं आहेत, प्रशासकीय इमारत आता होणारी, ही सगळी कामं मात्र दर्जेदार झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं खोट राहता कामा नये. सुंदर, प्रशस्त, भव्य, सुविधायुक्त, आकर्षक, दर्जेदार वास्तूमुळं माझ्या चाकण शहर, खेड, राजगुरुनगर इथल्या वैभवामध्ये भरच पडणार आहे. नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा ह्या आमच्या अधिकाऱ्यांना देता येणार नाही आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजेत हा विचार करून आम्ही दोघांनी पण उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्याचा विचार केलेला आहे आणि ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललो आहे. आरोग्य क्षेत्रासाठी देखील अर्थसंकल्पात मी भरीव तरतूद केली. त्याच्यातनंच हे उपजिल्हा रुग्णालय 95 कोटीचं तुम्हाला दिलं आहे. आम्ही आशा सेविकांचं वाढीव मानधन आणि विमा कवच, त्यांची मागणी होती ती पण आम्ही पूर्ण केली. सदृढ, सशक्त, निरोगी समाज निर्मितीकरता आमचा सतत प्रयत्न चाललेला आहे. मोफत आणि पुरेशा आरोग्य सुविधा देखील आम्ही देतो आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, सध्या लाडकी बहीण, मुख्यमंत्रीला माझी लाडकी बहीण योजना ह्याबद्दल सतत पेपरला बातम्या येतात. महिला आनंदाने भेटतात, म्हणतात दादा पैसे आले अकाउंटला, आमच्या पैसे आले, डीबीटी झालं. मी आज महिलांना तुम्हाला सांगतो, जुलैमध्ये आम्ही सुरू केलं.
जुलै गेला, ऑगस्ट गेला. जर काही माझ्या मायमाऊली महाराष्ट्रातल्या, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या, माझ्या खेड राजगुरुनगर आळंदी परिसरातल्या राहिल्या असतील तर सप्टेंबर एंडपर्यंत आम्ही मुदत वाढवलेली आहे. आपण ते नियम 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे तसे फॉर्म भरा आणि ह्या संधीचं सोनं करून घ्या. ही तुमची ओवाळणी आहे, ही उद्याच्या दिवाळीला येणारी तुमची भाऊबीज आहे, हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला सक्षम करण्याकरता आहे, हे तुम्हाला सबल करण्याकरता आहे. टीका होती, काही जण कोर्टात जातात विरोधक, त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की कशाला ही योजना दिली. आता मला सांगा, एवढ्या महिला आहेत, चांगली योजना आहे, वाटणाऱ्यांनी हात वर करा, घ्या हात खाली. आणि ही योजना चांगली नाही वाटणाऱ्यांनी हात वर करा, तेव्हा काही एक पण हात. आणि काय त्या विरोधकांना काय झालंय कुणाला माहिती, हे असंच आहे, हे तसंच आहे. ते आम्ही शेतकऱ्यांना पण 3, 5, 7.5 हॉस्पिटलला मोफत वीज केली, हे कसं काय केलं? अरे कसं काय केलं म्हणजे काय केलं, त्याच्यामध्ये आम्ही सगळं बजेट डोळ्यासमोर ठेवून केलं. हे आर्थिक तुम्हालाही माहिती आहे, मी पण 32-33 वर्ष तुमच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा डायरेक्टर होतो, चेअरमन होतो अनेक वर्ष. आता मी तिथं राजीनामा दिला, पण मी चांगल्या पद्धतीनं चालवतो ना संस्था. माझा माळेगाव कारखाना भाव किती काढलाय? 3636 रुपये टनाला भाव काढलाय. हाय महाराष्ट्रात कुणाचा? 3636 रुपये टनाला भाव. आता तुमचा पण ऊस जातोय तिथं बघतो ना भाव काय निघतोय. सोमेश्वरचा भाव 3571 आणि एप्रिलमध्ये ऊस घालले उशिरा जातात त्यांना 200 रुपये जास्त, म्हणजे एप्रिलमधल्या ऊसाला तिथल्या शेतकऱ्याला 3771 रुपये मिळाले. आणि महाराष्ट्रात भाव काय? 2500, 2700, 2800, 3000. अरे संस्था देखील चांगल्या चालवण्याची धमक ही नेतृत्वामध्ये असावी लागते. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याच्यातून आम्ही संस्था चांगल्या चालवतो. आपली PDCC बँक, मी जरी तिथं नसलो तरी मोहिते पाटील साहेब आणि बाकीचे सगळे मिळून तिथं, रमेश थोरात असतील, दिगंबर दुर्गाडे, दिलीप भवसे पाटील, संजय काळे, आमचे सुनील चांदेरे, सगळे ते चांगली चालवत आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही समाजाचं भलं करण्याकरता ह्या योजना आणल्यात, सगळ्या जाती धर्माकरता आणल्यात, भेदभाव केला नाही. लोकसभेला जरा गंमत झाली, आता ती गंमत करू नका. आता ह्या सगळ्या योजना पुढं चालू ठेवायच्या म्हटलं तर महायुतीला आपण आशीर्वाद द्या, आपण पाठिंबा द्या सगळ्यांनी मिळून. ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, सगळ्यांनी मिळून स्थानिक एकोपा ठेवा. आपल्यातल्या आपल्यात मतभेद होऊन देऊ नका. जिथं राष्ट्रवादीला जागा जाईल तिथं शिवसेना आणि भाजपला मनापासून काम करावं लागेल, जिथं शिवसेनेला जाईल तिथं राष्ट्रवादी आणि भाजप काम करेल, आणि जिथं भाजपला जागा जाईल तिथं राष्ट्रवादी आणि शिवसेना काम करेल. ह्या पद्धतीनं जा. आम्हाला केंद्राचा 1 करोड रुपयाचा निधी आणायचा आहे. परवा वाढवणचं बंदर 75,000 कोटी रुपये, पौण 1,00,000 कोटी रुपये हे बंदराचं काम तिथं भूमिपूजन केलं. आपल्याला अजून इंडस्ट्री आणायची आहे, आपल्याला रोजगार द्यायचा आहे, त्याकरता आम्ही प्रशिक्षण देतोय. आपल्याला मुलींना शिकवायचं आहे, गरिबांच्या मुलींना शिकवण्याच्या करता आम्ही मदत करतोय, मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. गरिबाची पाहिजे ह्या सगळ्या योजना. दुधाला 5 रुपये वाढून दिले, हे सगळं समाजाच्या करता करतोय. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार आणि कुठेही भ्रष्टाचाराला जागा ठेवली नाही. सगळं आमच्या खात्यात, म्हणजे सरकारच्या तिजोरीतनं डायरेक्ट त्या लाभार्थीच्या DBT वर, अकाउंटवर. तीच गोष्ट सगळ्यांच्या बाबतीमध्ये.
आता माझ्या शेतकऱ्यांनी 3-5-7.5 लाईट बिल भरायचं नाही, हे पुढे चालू ठेवायचं असेल तर महायुतीला आणावं लागेल. आम्ही तिथं आलो तरच पुढे चालू ठेवणार ना. ह्या शाण्यांनी मागं आठवत आहे का, 2003 माफ करू म्हणले आणि 2004 निवडून आल्यावर म्हणले माफ नाही. आता आपण शब्दाचा पक्का आहे, अजितदादाचा वाद आहे. त्याच्यामुळं माय माऊलींनो माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा, मी राज्याची आर्थिक घडी न विस्कटता, विकासाला पैसा कमी न पडून देता, माझ्या गोरगरीब जो घटक मागं राहिलेला आहे तो सर्व जाती धर्मामध्ये मोडणार आहे, त्यांना पुढे आणण्याच्या करता 1,00,000 कोटीच्या योजना ह्या वर्षभरात आपण देणार आहोत. 75,000 कोटी आणि या बाकीच्याही कामावर केंद्राचा, वर्ल्ड बँकेचा, इकडचा, वेगवेगळ्या जपान बँक 0.5% पैसा देते, मेट्रो, वंदे भारत ट्रेन, आता पुन्हा वंदे भारत ट्रेन आपण देशामध्ये बऱ्याचशा सुरू करतोय. परवाच्या 23 तारखेलाच कार्यक्रम आहे. आपल्याला आता हळूहळू मेट्रो माझ्या चाकणपर्यंत आणावी लागणार आहे. मला मी टप्प्याटप्प्याने आणणार आहे, म्हणजे भोसरी पिंपरी चिंचवडपासून पुढं तिकडं वाघोलीपर्यंत येणार आहे, तिकडं सासवडपर्यंत येणार आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, तुम्ही फक्त भरभक्कम पाठिंबा द्या आणि भावनिक होऊ नका. इतके दिवस तुम्ही इतरांना प्रेम दिला, आधार दिला, आता काही दिवस आम्हाला द्या ना. आम्ही चुकीचं करणार नाही ना, आम्ही कुठं चुकलो तर आमचा कान पकडा, आम्हाला जा विचारा, तो तुमचा अधिकार आहे. माय माऊलींनो माझ्या बांधवांनो लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूप बोलण्यासारख्या आहेत, पण मला पुढं जायचं आहे. आपण एक परिवार म्हणून मी परत निवडणुकीच्या निमित्तानं तर माझे दौरे महाराष्ट्रात होतीलच, माझ्या जनसन्मान यात्रा चाललेल्याच आहेत, पण काही झालं तरी एकोपा टिकवा, एकी टिकवा. सर्व जाती धर्माला मी शब्द देतो. आज माझ्याबद्दल आत्ता अरुण चांभारेंनी मला दाखवलं, ते कुठलं तरी लेटर हेड विरोधी पक्ष नेत्याचं काढलंय, कुठली तरी सही ती अशी कॉपी केली, माझा काही संबंध नाही. आणि मी आदिवासींच्या विरोधात आहे तिथं सांगितलंय. मी कशाला आदिवासींच्या विरोधात जाईल? अरे माझे विरोधक देखील म्हणतात अजित पवारनी 35 वर्षामध्ये कधी जातीचा, पातीचा, नात्याचा व त्याचा विचार केला नाही. मला कितीतरी कार्यकर्त्यांचा जात पण माहिती नसते. काय करायचं आहे, माणूस आहे ना, माणूस की बघान पुढे चाला ना. पण जसं लोकसभेला एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, खोटं, संविधान बदलणार, संविधान बदलणार, आणि त्याच्यातून दिशाभूल केली माझ्या मागासवर्गीय समाजाची, माझ्या आदिवासी समाजाची. अरे संविधानाला तर आम्ही वंदन करतो, जगात सर्वोत्तम संविधान आपलं आहे. असं असताना लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम चाललंय. आणि काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन काय म्हणले, काय म्हणले, आरक्षण मला काढायचं म्हणले ना. आज पेपरला आले ना, आले का नाही, म्हणजे ह्यांनी बोलायचं आणि पावत्या आमच्या नावावर फाडायच्या. तुम्ही घ्या ना लक्षात, तुम्ही जबाबदार नागरिक आहात. माझ्या मागासवर्गीय आदिवासी समाजाने तर ह्याची नोंद घेतली पाहिजे. आम्ही इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता मदत करतोय, आम्ही करोडो रुपयाचा निधी देतोय, जीवाचं रान करतोय, आणि ह्यांचं काय चाललेलं आहे त्याचा विचार करा. मधी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळ्याच्या बद्दलची एक दुर्घटना घडली, मी तिथं स्वतः गेलो, बघितलं, तिथं चौकशी करायला लावली आहे. आणि जो दोषी असेल, किती मोठ्या बापाचा असू द्या, त्याला शासन झालंच पाहिजे, त्याला सोडणार नाही. काय झालंय, मग शिल्पकाराची चूक आहे का, आणखीन कुणाची चूक आहे, ते नेव्हीने बांधलंय का, PWD बांधलंय, ते चौकशीत येईल ना बाहेर. पण त्याचाही
काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. अरे ते आपलं दैवत आहे. आज महाराजांचा पुतळा किंवा फोटो बघितला तरी आपण नतमस्तक होतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, काय लोकसभेला तुमचा अधिकारी झालं गेलं गंगेला मिळालं, पण विधानसभेला या योजना चालू ठेवण्याच्या करता ही विकासाची गंगा माझ्या खेड, आळंदी आणि राजगुरुनगरला अधिक जोमारी पुढे नेण्याकरता आणि ज्या समस्याचा उल्लेख मी केला त्या समस्या सोडवण्याच्या करता आपण आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा आमच्या दिलीपराव मोहिते पाटलांना उत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्वोत्कृष्ट भाषण. मला तर 34 वर्ष झाली तरी मला काही सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार नाही, मला उत्तम संसदपटूचा पुरस्कार नाही. आता काय केल्यावर काय होणार आहे ते मला तर काही कळत नाही. काय सुधारणा सांगा की दादा जरा भाषणात हा बदल कर म्हणजे तुला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळेल. सभागृहात दादा तू असं वाग, अजित असं वाग म्हणजे तू उत्तम संसदपटू होशील. जाऊ द्या, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु जे काम करतात त्यांना शाबासकी मिळाली पाहिजे. त्याच्यातनं त्यांना हुरूप येतो, इतरांच्यामध्ये पण इच्छा निर्माण होती, अरे त्यांना मिळालं मला काय मिळत, आणि तो आणखीन जोमाने कामाला लागतो. तशा पद्धतीनं आपण आपली एकजूट टिकूया आणि आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या खेड, आळंदी, राजगुरुनगरचा अधिक चांगल्या पद्धतीनं कायापालट, सर्वांगीण विकास हा आपण त्या ठिकाणी साधून घेऊया, हीच अपेक्षा व्यक्त करतो. पण अरुण कुठं गेला, मी तुला अधिक सांगतो, सगळ्या आदिवासी भागात सांगा, माझा दुरावे पण संबंध आहे. मी कुठंतरी ग्लोबल म्हणजे अलीकडे काय झेरॉक्स लावलं तरी ते काही दाखवता येतं. मी आदिवासींच्याच बाजूने, मी मागासवर्गीयांच्याच बाजूने, मी आरक्षणाच्याच बाजूने, मी कधी वेगळा विचार करणारा माणूस नाही. समाजातल्या गरीब घटकाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता सवलती मिळाल्या पाहिजेत याच मताचा मी आहे. म्हणूनच अर्थसंकल्पामध्ये एवढ्या सवलती दिल्या. कधी महाराष्ट्रातल्या कुठल्या अर्थमंत्र्यांनी ह्याच्या आधी दिलेल्या नव्हत्या, ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. पुन्हा एकदा या सगळ्या उद्घाटनाचं आणि भूमिपूजनाचा मी दिलीपरावांना मनापासून त्यांचं कौतुक करतो, एवढी कामं खेचून आणल्याबद्दल आणि आपण सगळ्यांनी इथं वेळ दिल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.